पिछली बार हमने देखा कि मानखुर्द के अन्नाभाव साठे नगर में एक अचार की फैक्ट्री थी। उस अचार की फैक्ट्री में गंदे तरीके से अचार बनाया जाता था और उसे 4 महीने तक छोड़ दिया जाता था और वही अचार मुंबई के स्लम बस्तियों में लोकल लेवल पे बेचा जाता था। मी आता इंटरनेट वरती बसलेला असून एक अशी व्हिडिओ सर्च केली, त्याच्यामध्ये मला कळलं की आपल्या घरी जे काही लोणचं येतं ते कशा प्रकारे बनलं जातं। लोणचं ज्या प्रकारे बनवतात त्याच्यामध्ये किडे पाली आणि एरियाचा आजूबाजू जो परिसर आहे तो एवढा बेकार आहे की तुम्ही विचार करू शकत नाही की तिकडे किडे बाजूला असे रेंगाळलेले आहेत, तर झुरळ पडलेले आहेत, ते काढून साईडला करून परत तेच त्याच्यामध्येच मिक्सिंग करून ते पॅक करून बाहेर विकलं जात आहे। आम्ही त्यांच्यासाठी असं विचार केले की आम्ही एक युनिटी बनून यांच्या एरियातला कोण मेन अधिकारी असून किंवा त्या दुकानदाराचा कोण मेन असून त्याकडे जाऊन त्याची चौकशी करणार आहे। यह व्हिडिओ अचार कंपनी के मालिक ने यूट्यूब पर देखा और उसने तुरंत ही उस कंपनी को बंद कर दिया और वहाँ पे एक चप्पल की फैक्ट्री खोल दी। यह सुनकर मुझे बहुत खुशी हुई कि वो गंदगी में जो अचार बनता था वो बंद हो गया। मैं मुंबई से अमोल लाल झरे, इंडिया अनहर्ड के लिए।